मध्ये लवकरच खाऊ गल्ली खव्यांसाठी खुली होते, पाहूया त्याची तयारी कुठपर्यंत आली येते। नागपूरचा गांधी सागर तलाव परिसर जितका शांत तितकाच रमणीय देखील। आता या ठिकाणी खाऊ गल्ली उभारून हा परिसर अधिक चकाचक करण्यात आलाय। शहरात खाऊ गल्लीचा प्रस्ताव 3 वर्षापूर्वी आला होता। जवळपास 2 वर्षांचा कार्यकाळ गेल्यानंतर गांधी सागरच्या ठिकाणी खाऊ गल्ली सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली। 42.5 लाख रुपये खर्चून नागपूर महानगरपालिकेतर्फे ही खाऊ गल्ली उभारण्यात आली आहे। नागपूरची ओळख असलेल्या संत्र्याच्या ऑरेंज रंगात येथे विविध खाद्यवस्तूंचे 30 स्टॉल उभारण्यात आले असून नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी या खाऊ गल्लीचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे। प्रथमच लीगल खाऊ गल्लीची सुरुवात नागपूर महानगरपालिका करत आहे। अतिशय मध्यमवर्गीय लोकांची आमच्या या वस्त्या आहेत, त्यांना सुद्धा तलावाच्या बाजूला एका चौपाटीचा आनंद मिळावा हा एकमेव उद्देशाने या खाऊ गल्लीची आम्ही सुरुवात करत आहोत। हा स्पॉट असा आहे की सर्व लोक इकडून तिकडून येतात तेव्हा फिरण्यासारखं इथे काही नाही, तर लोकांना एक काहीतरी नवीन बदल पाहिजे असतो, त्यासाठी ही खाऊ गल्ली निर्माण झालेली आहे आणि याचा सर्व नागरिकांना फायदा होणार। या ठिकाणी राजस्थानाहून आणलेल्या फाउंटन सह इतरही व्यवस्था करण्यात आली आहे। वातावरण सकारात्मक करण्यासाठी नियमित संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे। पाणीपुरी, डोसा, पावभाजी, आईस्क्रीम आणि अन्य खाद्यपदार्थ तलावाकाठी गार हवेत बसून खाण्याचा आनंद यानिमित्तानं पर्यटकांना मिळणार आहे। संपूर्ण परिसरात सीसीटीव्हीचा वॉच राहणार असून स्टॉल धारकांनी नियमाचा भंग केल्यास 3 दिवसाची नोटीस बजावून त्यांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे। जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।